गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण आज अकाउंटचं एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. चॅप्टर 3 कंपनीचे वार्षिक हिशोब. या चॅप्टरमधून एक्झाममध्ये 11 मार्क्सचाच क्वेश्चन येतो सेक्शन एफमध्ये. एक येतो भागीदारी पेढीचा वार्षिक हिशोब आणि एक येईल कंपनीचा वार्षिक हिशोब. दोघं प्रश्न कंपल्सरी असतात. भागीदारी पेढीच्या वार्षिक हिशोबाच्या तुलनेत कंपनीचा वार्षिक हिशोब हा सोपा आहे. बर, आपण आधी याच्यात ताळेबंदाचा नमुना आणि नफा नुकसानाचा नमुना बघू. ताळेबंद कसा तयार करतात आणि नफा नुकसान कसा तयार करतात. ताळेबंदाचा आणि नफा नुकसानाचा नमुना दोघं नमुने तुम्ही पाठांतर करून घ्यायचे. आधी बघू ताळेबंदाचा नमुना. ताळेबंदाचा नमुना पहिलं येईल इक्विटी आणि इथे येईल तपशील. तपशील इथे येईल नोंद नंबर. इथे येईल रक्कम. पहिलं येईल तपशीलमध्ये इक्विटी आणि जबाबदारी. हे आहे मुख्य शीर्षक, इक्विटी आणि जबाबदारी. मग त्यात येईल पहिलं शेअर होल्डरांचे भांडवल. शेअर होल्डरांचे भांडवल त्यामध्ये पहिलं ए शेअर भांडवल. बी निधी आणि वाढ. शेअर भांडवलमध्ये इक्विटी शेअर भांडवल आणि प्रेफरन्स शेअर भांडवल दोघे. निधी आणि वाढमध्ये सामान्य निधी, गुंतवणूक निधी, ज्या पण निधी असतील त्या. यामध्ये दुसरं आहे कायमी जबाबदारी. कायमी जबाबदारी. कायमी जबाबदारीमध्ये शेअर भांडवल येईल नोंद नंबर 1, निधी आणि वाढ येईल नोंद नंबर 2. कायमी जबाबदारी. कायमी जबाबदारी म्हणजे स्थिर जबाबदारी जी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची असेल. तर पहिला आहे त्याच्यात दीर्घ मुदतीची उसनी रक्कम. दीर्घ मुदतीची उसनी रक्कम त्याला नोंद नंबर 3. बी येईल इतर दीर्घ मुदतीच्या जबाबदाऱ्या. इतर दीर्घ मुदतीच्या जबाबदाऱ्या. इतर दीर्घ मुदतीच्या जबाबदाऱ्या त्याला नंबर देणार 4. नंतर सी येईल दीर्घ मुदतीच्या तरतुदी. सीमध्ये येईल दीर्घ मुदतीच्या तरतुदी. दीर्घ मुदतीच्या तरतुदी हा येईल पॉईंट नंबर नोंद नंबर 5. पहिलं झालं शेअर भांडवल, शेअर होल्डरांचे भांडवल, कायमी जबाबदारी. आता 3 नंबरचा आहे चालू जबाबदारी. म्हणजे जी जबाबदारी 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची असणार तिला म्हणणार चालू जबाबदारी. चालू जबाबदारीमध्ये ए येईल अल्पमुदतीची उसनी रक्कम. अल्पमुदतीची उसनी रक्कम. कायमी जबाबदारीमध्ये काय होतं? दीर्घ मुदतीची उसनी रक्कम. चालूमध्ये येईल अल्पमुदतीची उसनी रक्कम. बी येईल व्यापारी देणे. व्यापारी देण्यामध्ये येईल घेणेकरी आणि देणे हुंडी. सी येईल इतर चालू जबाबदारी. डी येईल अल्पमुदतीच्या तरतुदी. इथे दीर्घ मुदतीच्या तरतुदी, इथे अल्पमुदतीच्या तरतुदी. अल्पमुदतीची उसनी रक्कम याला देणार 6, 7, 8 आणि 9. ही आपली इक्विटी आणि जबाबदारी बाजू संपली. इथे करणार याची एकूण.
जी बेरीज असेल याची ती। बरं, आता चालू होईल आपल्या मालमत्ता। बरोबर, दुसरा पॉइंट येईल आपला मालमत्ता। इथे लिहू आपण मालमत्ता। मालमत्तामध्ये पहिलं कायमी मालमत्ता, कायमी मालमत्ता, ज्या मालमत्ता एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या असतील त्या असतील कायमी मालमत्ता। कायमी मालमत्तामध्ये ए, कायमी मालमत्ता, त्यात पहिलं दृश्य मालमत्ता। दृश्य मालमत्ता, दृश्य मालमत्ता म्हणजे ज्या मालमत्ता आपण बघू शकतो आणि त्याला स्पर्श करू शकतो, जसं जमीन आहे, इमारत आहे, फर्निचर आहे, त्या झाल्या दृश्य मालमत्ता। दुसरं आहे अदृश्य मालमत्ता। अदृश्य मालमत्ता, अदृश्य मालमत्ता म्हणजे अशा मालमत्ता ज्यांना आपण बघूही शकत नाही आणि स्पर्शही करू शकत नाही, जसं पागडी, पॅटर्न, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क, त्या झाल्या आपल्या अदृश्य मालमत्ता। याला नंबर येईल 10। पुढे आहे बी। ए झालं कायमी मालमत्ता, बी आहे कायमी गुंतवणुकी। इथे कायमी गुंतवणुकी, याला नंबर देणार 11। सी आहे दीर्घ मुदतीचे लोन आणि कर्ज। दीर्घ मुदतीचे लोन आणि कर्ज, याला नंबर देणार 12। इथे एक नंबर द्यायचा राहिला ना, दृश्य मालमत्ता 10, अदृश्य मालमत्ता 11, 12 आणि 13। डी येईल इतर कायमी मालमत्ता, इतर कायमी मालमत्ता, त्याला नंबर देणार 14। ह्या झाला आपला कायमी मालमत्ता। कायमी मालमत्ता म्हणजे दृश्य मालमत्ता, अदृश्य, कायमी गुंतवणुकी, दीर्घ मुदतीची लोन आणि कर्ज आणि इतर कायमी मालमत्ता। आता पुढचं येईल चालू मालमत्ता, इथे येईल 2 नंबर। चालू मालमत्ता, चालू मालमत्ता, चालू मालमत्तामध्ये पहिलं येईल ए, चालू गुंतवणुकी। चालू मालमत्ता म्हणजे ज्यांचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असेल तशा मालमत्ता, त्यात आहे चालू गुंतवणुकी। बी माल सामग्री, सी व्यापारी घेणे, व्यापारी घेणे, व्यापारी घेण्यामध्ये काय काय येईल, व्यापारी घेणे म्हणजे देणेकरी आणि घेणी हुंडी। डी येईल रोकड आणि रोकड समकक्ष, रोकड आणि रोकड समकक्ष, हा असेल पॉईंट नंबर 18। नंतर आहे ई अल्प मुदतीचे लोन आणि कर्ज, अल्प मुदतीचे लोन आणि कर्ज, अल्प मुदतीची लोन आणि कर्ज, हे येईल 19 नंबर। नंतर एफ आहे इतर चालू मालमत्ता, इतर चालू मालमत्ता, इतर चालू मालमत्ता असेल पॉईंट नंबर 20। चालू मालमत्तामध्ये चालू गुंतवणुकी, माल सामग्री, व्यापारी घेणे, रोकड आणि रोकड समकक्ष, अल्प मुदतीचे लोन आणि कर्ज आणि इतर चालू मालमत्ता, आणि इथे येईल 19। पूर्ण मालमत्तेची बेरीज। हे हा झाला ताळेबंदाचा नमुना, हा पूर्ण झाला तुमचा ताळेबंदाचा नमुना। बरोबर, इक्विटी आणि जबाबदारी, कायमी जबाबदारी, चालू जबाबदारी, मग नंतर येईल मालमत्ता, मालमत्तामध्ये पण कायमी मालमत्ता आणि चालू मालमत्ता। आता बघू आपण नफा नुकसानाचा नमुना।
इथे लापलं नफा नुकसानाचे पत्रक, नफा नुकसानाचे पत्रक बरोबर। इथे नोंद नंबर, नफा नुकसानाचे पत्रक याच्यामध्ये पहिलं तपशील, इथे इथे नोंद नंबर, इथेल रक्कम। मग इथेल पहिलं आय, कार्यातून मिळालेले उत्पन्न, कार्यातून मिळालेले, कार्यातून मिळालेले उत्पन्न, याचा जर अर्थ होईल विक्रीमधून जी रक्कम मिळेल ती कुठे येईल, नफा नुकसान पत्रकामध्ये, नोंद नंबर एक। दुसरं येईल इतर उत्पन्न, इतर उत्पन्न, नोंद नंबर दोन। हा झाला आपला उत्पन्नाचा भाग। इथून येईल, इथे येईल एकूण उत्पन्न, एकूण उत्पन्न म्हणजे कार्यातून मिळालेलं उत्पन्न प्लस इतर उत्पन्न, दोघांची बेरीज बरोबर। आता पुढचा पॉईंट येईल आपला खर्च। हे झालं आपलं उत्पन्न, याला देणार तीन नंबरचा पॉईंट। चौथा पॉईंट येईल खर्च बरोबर। खर्चामध्ये खर्च आहे, खर्चामध्ये पहिले येईल खरेदी, खर्च, खर्चात येईल खरेदी, इथे लिहू खरेदी। खरेदीनंतर येईल स्टॉकमध्ये, स्टॉकमध्ये फेरबदल, स्टॉकमध्ये फेरबदल। खरेदीला देऊ तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट स्टॉकमध्ये फेरबदल। नंतर आहे पुढचं प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष खर्च पॉईंट नंबर पाच। कर्मचाऱ्यांना लागणारे खर्च, कर्मचाऱ्यांना लागणारे खर्च, कर्मचाऱ्यांना लागणारे खर्च, हा येईल सहा नंबरचा पॉईंट। पुढचा आहे नाणेकीय पडतर, नाणेकीय पडतर, हा येईल सात नंबरचा पॉईंट। पुढे आहे घसारा आणि, घसारा आणि, घसारा आणि रद्द केलेल्या रकमा, घसारा आणि रद्द केलेल्या रक्कमा, याला येईल आठ नंबरचा पॉईंट। नंतर आहे इतर खर्च, इतर खर्च, इतर खर्चात नऊ। मग इथे एकूण खर्च, ह्या सगळ्या खर्चांची बेरीज करायची, आपल्याला मिळेल एकूण खर्च। मग नंतर पाच नंबरचा पॉईंट येईल करा अगोदरचा नफा, करा अगोदरचा, करा अगोदरचा नफा। एकूण उत्पन्नातून एकूण खर्च मायनस करून जो नफा येईल त्याला म्हणणार करा अगोदरचा नफा। पुढचं येईल सहावं कराची तरतूद, जो कर दिलेला असेल तो कर लिहायचा, 30% 40% जे असेल ते करा अगोदरच्या नफ्यावर तितके टक्के काढायचे, कराची तरतूद। मग इथे येईल सातवं कर, कर वजा नफा। ही जी कराची तरतूद आहे ती नफ्यातून, करा अगोदरच्या नफ्यातून मायनस करायची बरोबर। तर हा मिळेल आपल्याला करा, कर वजा नफा, करानंतरचा नफा बर। हे आहे आपलं नफा नुकसान पत्रक। कार्यातून मिळालेलं उत्पन्न म्हणजे विक्री, इतर उत्पन्न एकूण उत्पन्न, खर्चामध्ये खरेदी, स्टॉकमध्ये फेरबदल, प्रत्यक्ष खर्च, कर्मचाऱ्यांना लागणारे खर्च, नाणेकीय पडतळ, घसारा आणि रद्द केलेली रक्कम,
इतर खर्च, करा अगोदरचा नफा, कराची तरतूद, कराची तरतूद मायनस करायची करा अगोदरच्या नफ्यातून जो उरेल तो होईल कर वजा नफा, करानंतरचा नफा. ह्याप्रमाणे आपलं नफा नुकसान पत्रक आहे आणि मागे सोडलं बघितलं ते ताळेबंद. आता आपण स्टार्ट करू नमुना उदाहरण एक पासून. नमुना उदाहरण एक, खालील माहिती कंपनी कायदा 2013 परिशिष्ट 3 ताळेबंदात कशा प्रकारे दर्शवा ते सांगा. आता ही माहिती ताळेबंदामध्ये कशा प्रकारे दर्शवू आपण, कोणत्या शीर्षकात कोणती माहिती दर्शवणार ते दिलेलं आहे. पहिला इक्विटी शेअर भांडवल, बाकी हप्ता, शेअर जप्ती खाते, अगाऊ मिळालेला हप्ता, जामीनगिरी प्रीमियम, सामान्य निधी, डिबेंचर, घेणेकरी, नफा नुकसान पत्रकाचा तोटा आणि जाहीर ठेव. नमुना उदाहरण एक स्टार्ट करू. नमुना उदाहरण एक, इथे लिहू आपण तपशील. इथे लिहिणार ताळेबंद शीर्षक, ताळेबंदाचे शीर्षक, ताळेबंदात कोणत्या शीर्षकात दर्शवू. नंतर इथे येईल मुख्य शीर्षक, ताळेबंदाच्या शीर्षकामध्ये मुख्य शीर्षक कोणत्या शीर्षकात दर्शवणार. नंतर येईल उपशीर्षक, ताळेबंदाचे शीर्षक, मुख्य शीर्षक आणि उपशीर्षक. पहिला आहे इक्विटी शेअर भांडवल, इथे तपशीलमध्ये लिहू एक नंबर इक्विटी शेअर भांडवल. इक्विटी शेअर भांडवल ताळेबंदाच्या कोणत्या शीर्षकात येईल, इक्विटी आणि जबाबदारी. कोणतं शीर्षक असेल ते ताळेबंदाचं शीर्षक, इक्विटी आणि जबाबदारी. इक्विटी आणि जबाबदारीमध्ये मुख्य शीर्षक कोणतं असेल, शेअर होल्डरांचे भांडवल, शेअर होल्डरांचे भांडवल. आणि उपशीर्षक काय असेल, उपशीर्षक असेल शेअर भांडवल. मुख्य ताळेबंद शीर्षक इक्विटी आणि जबाबदारी, मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवल, उपशीर्षक शेअर भांडवल. दुसरा आहे बाकी हप्ता, बाकी हप्ता, बाकी हप्ता पण येईल इक्विटी आणि जबाबदारीमध्ये. इक्विटी आणि जबाबदारीमध्ये मुख्य शीर्षक तेच असेल शेअर होल्डरांचे भांडवल, शेअर होल्डरांचे भांडवल. उपशीर्षक असेल काय दिलं आहे, बाकी हप्ता, मग बाकी हप्ता शेअर भांडवलातून वजा होईल कारण तो आता मिळालेला नाही आहे. शेअर भांडवलातून वजा. पुढचं आहे 3 शेअर जप्ती खाते, शेअर जप्ती, शेअर जप्तीमध्ये इक्विटी आणि जबाबदारी, ताळेबंदाचं शीर्षक इक्विटी आणि जबाबदारी, मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवलच, मुख्य शीर्षक येईल शेअर होल्डरांचे भांडवल. त्यामध्ये काय होईल, शेअर होल्डरांचे भांडवल, उपशीर्षक शेअर भांडवल. नंतर पुढचं आहे 4 अगाऊ मिळालेला हप्ता, अगाऊ मिळालेला हप्ता, अगाऊ मिळालेला हप्ता कुठे दर्शवणार, इक्विटी आणि जबाबदारीमध्ये. ताळेबंदाच्या कोणत्या शीर्षकात, इक्विटी आणि जबाबदारी.
मुख्य शीर्षक कोणतं असेल? चालू जबाबदारी, कारण अगाऊ मिळालेला हप्ता आहे तर ती काय झाली आपली जबाबदारी, चालू जबाबदारी. उपशीर्षक इतर चालू जबाबदारी, इतर चालू जबाबदारी. पाचवं येईल जामीनगिरी प्रीमियम. पाचवं येईल आपलं जामीनगिरी प्रीमियम. जामीनगिरी प्रीमियम, जामीनगिरी प्रीमियम ताळेबंदाचं शीर्षक इक्विटी आणि जबाबदारीमध्ये. इथे इक्विटी आणि जबाबदारी, इक्विटी आणि जबाबदारी. कोणतं मुख्य शीर्षक येईल? शेअर होल्डरांचे भांडवल, शेअर होल्डरांचे भांडवल. उपशीर्षक कोणतं असेल? निधी आणि वाढ, निधी आणि वाढ. जामीनगिरी प्रीमियम निधी आणि वाढमध्ये येईल. सहावा पॉईंट आहे सामान्य निधी, सामान्य निधी. सामान्य निधी कुठे येईल? इक्विटी आणि जबाबदारीमध्येच, इक्विटी आणि जबाबदारी. मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवल, शेअर होल्डरांचे भांडवल. त्यानंतर उपशीर्षक निधी आणि वाढ. सामान्य निधी तर कशातील? निधी आणि वाढमध्ये, तर निधी आणि वाढ. सहावं, सातवं पॉईंट, सातवं दिलेलं आहे डिबेंचर. सातवं काय आहे? डिबेंचर. ताळेबंदाचं शीर्षक इक्विटी आणि जबाबदारी, इक्विटी आणि जबाबदारी. मुख्य शीर्षक कायमी जबाबदारी, कायमी जबाबदारी. कोणती जबाबदारी आहे? कायमी जबाबदारी, डिबेंचर. उपशीर्षक दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम, दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम. पुढचं आहे आठवं डिबेंचर नंतर घेणेकरी, घेणेकरी. घेणेकरी कशामध्ये येईल? इक्विटी आणि जबाबदारीमध्येच. मुख्य ताळेबंदाचं शीर्षक तर तेच राहील, इक्विटी आणि जबाबदारी. मुख्य शीर्षक कोणतं येईल? चालू जबाबदारी, चालू जबाबदारी. उपशीर्षक व्यापारी देणे, उपशीर्षक काय असेल? व्यापारी देणे. नऊ येईल नफा नुकसान, नफा नुकसान, नफा नुकसान पत्रकाचा तोटा, नफा नुकसान पत्रकाचा तोटा. कशातील नफा नुकसान पत्रकाचा तोटा? इक्विटी आणि जबाबदारी. ताळेबंदाचं मुख्य ताळेबंदाचं शीर्षक तर तेच राहील, इक्विटी आणि जबाबदारी. मुख्य शीर्षक असेल शेअर होल्डरांचे भांडवल, शेअर होल्डरांचे भांडवल. उपशीर्षक असेल निधी आणि वाढ, उपशीर्षक असेल निधी आणि वाढ. बरोबर. दहावं आहे जाहीर ठेवी. दहावं काय येईल? जाहीर ठेवी, जाहीर ठेवी. इक्विटी आणि जबाबदारी, इक्विटी आणि जबाबदारी.
मुख्य शीर्षक कायमी जबाबदारी। कोणत्या प्रकारची जबाबदारी आहे ही? कायमी जबाबदारी। उपशीर्षक दीर्घ मुदतीची, उपशीर्षक आहे दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम, दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम। इथे नमुना उदाहरण एक आवलं संपलेलं आहे, किती पॉईंट होते? 10। परत रिवाइज करून घेऊ एकदा। पहिला आहे इक्विटी शेअर भांडवल। ताळेबंदाच्या कोणत्या शीर्षकातील इक्विटी आणि जबाबदारीमध्ये, कोणत्या शीर्षकातील इक्विटी आणि जबाबदारीमध्ये? मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवल, उपशीर्षक शेअर भांडवल, बाकी हप्ता, ताळेबंदा शीर्षक किती झालं? इक्विटी आणि जबाबदारी, कारण पहिल्या उदाहरणामध्ये सगळ्या इक्विटी आणि जबाबदारी दिलेलं आहे, तर ताळेबंदाचं शीर्षक सेमच राहील प्रत्येक याच्यात। मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवल, बाकी हप्ता म्हणजे मिळायचं बाकी आहे, तर काय करणार? शेअर भांडवलातून वजा होईल। नंतर येईल आपलं 3 नंबरचं शेअर जप्ती। शेअर जप्ती ताळेबंदाचं शीर्षक तेच इक्विटी आणि जबाबदारी। मुख्य शीर्षक कुठे येईल? शेअर होल्डरांचे भांडवल। उपशीर्षक शेअर भांडवलमध्ये शेअर जप्ती दर्शवणार। नंतर येईल अगाऊ मिळालेला हप्ता। अगाऊ मिळालेला हप्ता कशाचा अगाऊ मिळालेला हप्ता आहे? शेअरचा। इक्विटी आणि जबाबदारी, कोणती जबाबदारी येईल? मुख्य शीर्षक चालू जबाबदारी, उपशीर्षक इतर चालू जबाबदारी। जामीनगिरी प्रीमियम, इक्विटी आणि जबाबदारी, मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवल, त्यामध्ये उपशीर्षक निधी आणि वाढ। जामीनगिरी प्रीमियम एक प्रकारची काय झाली? वाढ, तर निधी आणि वाढमध्ये येईल। सामान्य निधी, इक्विटी आणि जबाबदारी ताळेबंदाचं शीर्षक, मुख्य शीर्षक शेअर होल्डरांचे भांडवल, उपशीर्षक निधी आणि वाढ। सामान्य निधी कोणत्या प्रकारची निधी असले तर कुठे येतं? निधी आणि वाढमध्ये। 7 नंबरचा आहे डिबेंचर, इक्विटी आणि जबाबदारीमध्ये कोणती जबाबदारी? मुख्य शीर्षक कायमी जबाबदारी, जे एक वर्षापेक्षाची जास्त जबाबदारी, डिबेंचर। दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम, उपशीर्षक काय येईल? दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम। नंतर आहे घेणेकरी, घेणेकरी इक्विटी आणि जबाबदारी ताळेबंदाचं शीर्षक, कोणती जबाबदारी? चालू जबाबदारी, उपशीर्षक व्यापारी देणे। 9 आहे नफा नुकसान पत्रकाचा तोटा, इक्विटी आणि जबाबदारी शेअर होल्डरांचे भांडवल, उपशीर्षक निधी आणि वाढ। नंतर आहे 10 जाहीर ठेवी, इक्विटी आणि जबाबदारीमध्येच येईल। मुख्य शीर्षक कायमी जबाबदारी, कोणती जबाबदारी आहे? जाहीर ठेवी कायमी जबाबदारी, एका वर्षापेक्षाच्या जास्त कालावधीची। उपशीर्षक दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम, जाहीर ठेवी काय? दीर्घ मुदतीची उधारीची रक्कम। बर, नमुना उदाहरण एकमध्ये आपल्याला हे जे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत ते कोण ताळेबंदामध्ये कोणत्या शीर्षकात येतील, मुख्य शीर्षक कोणतं आणि उपशीर्षक कोणतं। जेव्हा तुम्ही ताळेबंद पाठ करणार आणि नफा नुकसान पत्रक पाठ करणार तर इझी जाईल हे लिहायला, ताळेबंदाचं शीर्षक, मुख्य शीर्षक आणि उपशीर्षक। बरोबर, इथे नमुना उदाहरण एक आपलं संपलेलं आहे, 10 पॉईंट होते नमुना उदाहरण एकमध्ये। तर नमुना उदाहरण 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करू, हे उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं। बरोबर, थँक्यू स्टुडंट, बाय।